नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मुकुंदाच्या बाबांची सरकारी नोकरी असल्यामुळे सतत बदली होत असे. असेच एका शहरात त्यांची बदली झाली आणि तिथे सरकारी क्वार्टर्समध्ये त्यांना राहायला जागा मिळाली. पण तिथे आल्यापासूनच त्यांच्यासोबत विचित्र अनुभव घडू लागले. सणावाराला घरातील चपात्या भजा अचानक गायब होऊ लागल्या. कहर तर तेव्हा झाला जेव्हा नुकतेच लग्न झालेल्या मुकुंदाचे सासरे त्यांच्या घरी राहायला आले आणि त्या मध्यरात्री त्यांच्या पायाशी दोन लहान मुलं खेळताना त्यांना दिसली, जे पाहून त्यांची झोपच उडाली. संकेत, हा अनुभव माझा पर्सनली आहे. आता हा अनुभव सांगण्यापूर्वी मी थोडस एक बॅकग्राऊंड सांगतो, जे सोपं वडील समजायला. माझे वडील हे सरकारी खात्यामध्ये आरोग्य सेवेमध्ये कामाला होते. आता माझे वडील रिटायर्ड होऊन एक 8 ते 10 वर्ष होऊन गेले, तर मी त्या सिटीचं किंवा त्या गावाचं नाव आता वर्णन करणार नाहीये. मग सरकारी हॉस्पिटल म्हटल्यानंतर तुला माहिती असेल की तिथे क्वार्टर्स असतात, सरकारी कॉलेज थोडक्यामध्ये. तर मग आम्ही नवीनच त्या गावामध्ये गेलेलो होतो, म्हणजे आता वडिलांची बदली होत असायची कधी 1 वर्षानी, कधी 8 वर्षानी, कधी 6 वर्षानी. तर आम्ही नुकतंच त्या गावामध्ये नवीन गेलेलो होतो. जास्त काय मोठे गाव किंवा शहर नसायचं किंवा ते नव्हतं. मग आम्ही ज्या सरकारी क्वार्टरमध्ये होतो ती 3 मजली ऍक्च्युली अपार्टमेंट होते, ज्याला लिफ्ट वगैरे काही नव्हते. तिसऱ्या मजल्यावरती आम्ही जेनेने चालायचो, जेनेने उतरायचो, असं या पद्धतीचं. बेसिकली अपार्टमेंट असेल एका फ्लोअर वरती 4 रूम्स अशा पद्धतीने. आणि ते अपार्टमेंट जे होतं ते सरकारी हॉस्पिटलच्या जवळपास एक 1/4 एकरच्या आवारामध्ये असं अपार्टमेंट होतं. फक्त 2 अपार्टमेंट होते आणि आमचं जे अपार्टमेंट होतं त्या अपार्टमेंटच्या ठिकाणी एक मोठं वडाचं झाड होतं. ते इतकं मोठं आणि जुनं होतं की त्या अपार्टमेंटच्या वरती त्याची सावली पडायची, म्हणजे त्या अपार्टमेंट पेक्षाही मोठं होतं ऍक्च्युअलमध्ये. आणि त्याच्या फांद्या आम्हाला किचनच्या खिडकीतून दिसायच्या. रात्रीच्या वेळेला पान हलतात, फांद्या आहेत. आणि सरकारी क्वार्टर म्हटल्यानंतर तिथे कसं ट्यूबलाईट चालू असायच्या प्रत्येक फ्लोअरला, एकदम साध्या जुन्या पुराण काळातले प्रतिनिधी. मग असं असायचं. मग काही दिवस गेल्यानंतर आम्हाला काही नाही तिथे कुठले अनुभव वगैरे काही नाही. पण थोडस एक 1-1.5 महिन्याच्या कालावधीनंतर काही घटना दिसायला सुरुवात झाली किंवा होण्यासाठी सुरुवात झाली. त्यात मग बेसिकली काय होत असायचं की रात्रीला मग लघवीला वगैरे उठलं किंवा काय, तर अशा वेळी मग किचनमध्ये कोणी आहे का, आणि किचनची खिडकी जी आहे त्यातनं आम्हाला फांदी दिसायच्या. त्या किचनची खिडकी आधी फुटलेली होती, त्यावेळेस काय बदलली नव्हती मग सरकारी क्वार्टर असल्यामुळे. मग त्या कधी कधी खिडकीतून ना कोणतरी वाकवून बघताय का किंवा कोण बसलंय का असे भास व्हायला सुरुवात होत होती. आणि मम्मीला सुद्धा वारंवार मग आजारी पडणं किंवा आजारी पडलं तर डॉक्टर म्हणायचे एकदम ओके आहे परंतु सारखे झोपून राहणं अशा गोष्टी व्हायला सुरुवात झाली. मग एक दिवस काय झालं की मम्मी बोलताना म्हटली मला आणि माझ्या लहान भावाला, की म्हणजे अरे घरामध्ये ज्या ज्या वेळेस स्वयंपाक करते ती स्वतः, तर स्वयंपाक केल्यानंतर ऑटोमॅटिकली चपाती असतील किंवा भजी असतील ते गायब होत आहेत. हो डायरेक्ट म्हटले. म्हटलं गायब होत आहेत म्हणजे काय? म्हटले की समजा आपण 8-10 चपाती त्यांनी केल्या तर त्यातल्या 1-2-3 चपाती ऑटोमॅटिकली कधी कधी गायब होत आहेत. भजी केलेले असले कधी कधी मी भजी वगैरे करतो, आपण सणवाराला करतो, तर भजी पण ऑटोमॅटिकली गायब होत आहेत. हे तिने मला किती जवळपास 1-2 महिना तिला अनुभव आल्यानंतर हे बोलून दाखवलं. असं नाही की तिला लगेच अनुभव आला आणि बोलली, तिने ऑब्झर्व केलं स्वतः सुद्धा की अशा गोष्टी होत आहेत. म्हटलं ठीक आहे, म्हणलं सोडून देऊ, आम्ही काही जास्त मनावर घेतला ना तिने घेतला काहीतरी असेल किंवा काय ते बास चुकून होत असेल असं म्हणून आम्ही सोडून दिलं. मग माझं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि लहान भाऊचं माझं लग्न एकाच मंडपात झालं ऍक्च्युअली. तर मी आणि माझा लहान भाऊ कॉल सेंटरमध्ये काम आलो. मग आम्ही रात्रीचं 2-2:30 वाजता कधी कधी निघायचो आणि यायचो तिथून, कारण जवळपास जी सिटी होती त्या गावाच्या तिथून आम्हाला यायला जायला कॉल सेंटरची गाडी सोडायला होतीच. मग रात्रीच्या वेळी एकदा काय झालं की पायऱ्या चढत असताना 2:15 च्या प्रहरमध्ये त्याच रात्री त्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरती आम्हाला एक लेडीज दिसली जी पायरीवरती बसलेली होती. ओके. आणि हिरव्या रंगाची साडी वगैरे घातलेली होती, टिळा वगैरे लावलेला होता आणि इतकीच बसलेली होती. कोणतंही दार उघडं नाही, काही नाही, काही नाही. मला अजूनही असे गुसबम्स येतात. मग ते बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये पाल चुकचुकली. म्हटलं हा विषय वेगळा आहे, म्हटलं हा काही सोपा विषय नाही, म्हटलं आम्ही काही बोललो नाही,
आम्ही शेजारून गेलो, विशेष म्हणजे मी माझं भाऊ, आम्ही एकतर डचकलो आणि डचकलो म्हणजे हार्टबीट वगैरे एवढ्या वाढलेल्या होत्या, काही बोललो नाही, बोलायची परिस्थितीमध्ये ना मानसिक स्थितीमध्ये मी माझं भाऊ होतो कोणी नाही. मग आम्ही दोघं जण काय केलं, गपचिप गेलो शेजारून वरती घरामध्ये गेलो. घरामध्ये गेल्यानंतर काही बोललो नाही मी भावाला. घरात गेल्याच्या नंतर सांगितलं पाय धू, म्हटलं शांत होतो, कोणाला काही बोलू नकोस, काही नको. दुसऱ्या दिवशी सेकंड गेला मी सांगितलं पप्पांना आणि मम्मीला, आम्ही म्हणून की असं असं आम्हाला दिसलेलं आहे रात्रीच्या वेळेस. मग पप्पा काय म्हणले, अरे म्हणले विषय सोडून दे, हा सरकारी इलाका आहे म्हटलं, दवाखान्याचे वगैरे असल्यामुळे असू शकतात म्हणले. आपल्याला काय करायचं, आमच्या घरामध्ये नाथांची गाडी वगैरे, गाडी म्हणजे कसं सेवा वगैरे असते, आम्ही काही जास्त गोष्टी तरी घाबरलोच नाही, आम्हाला माहिती आहे ह्या गोष्टी असतात, पण देवधर्म आम्ही करणारे असल्यामुळे आम्ही काही जास्त गोष्टी यामध्ये पडलो नाही. मग असेच काही दिवस आणखीन गेले. मग एक दिवस काय झालं की माझ्या मिसेसचे वडील म्हणजे माझे सासरे हे घरी आले होते. मग घरी आल्याच्या नंतर एक दोन दिवस ते राहिले आणि गेले त्यांचे दोन दिवसामध्येच. आणि नंतर त्यांचा फोन माझ्या मिसेसला आला, तर ते म्हणले की दीदी म्हणले तुला तुझ्या घरामध्ये काय वाटतं का म्हणले. माझी मिसेस म्हणले काय वाटतं, काय नाही म्हणले, काय झालं म्हणले पप्पा. तर ते म्हणे की तू म्हणले म्हणजे माझं नाव घेतलं, त्यांनी म्हणले की जावयांना तू काय बोलू नको किंवा तुझ्या सासूंना सासऱ्यांना, पण म्हणले माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे म्हणजे त्यांचं की तुम्ही ते घर बदला. मग माझी मिसेस म्हणले का बरं बदलायचं, म्हणजे काय झालं पप्पा म्हणले ना की तुम्ही काय सांगितलं मला स्पष्ट बोला. तर ते म्हटले की ते त्या ज्या दिवशी आलते त्या घरी राहिले. तर त्या घरी राहिल्यानंतर आता ते झोपले, झोपल्यानंतर 1:30 ते 2 वाजता त्यांना त्यांच्या पायापाशी 2-3 मुलं खेळताना दिसली म्हणले. ओ बाप रे. हो, आणि ते म्हटले त्यांची मनस्थिती अशी झाली की त्यांना हलताही येत नव्हतं, त्यांच्या अंगातून थोडक्यात वारं गेल्यासारखं आपण झालं म्हणूयात ना, न बोलता येते न हलता येते असं त्यांना तिथे पूर्ण निश्चित पडल्यासारखं जाणवलं, काहीच करते नाही. ते 2-3 मुलं पायाविषयी खेळतायत, अंगठी ओढतायत, आणि तसे त्या रूममधून पळत किचन मध्ये गेले म्हणे ते, किचन मध्ये, किचनचं आणि ते जिथे झोपले होते एकच दरवाजा बेडरूम आणि किचन मध्ये, तर ते त्या स्पीडने जोरात किचन मध्ये पळत गेले आणि गायब झाले. आणि त्याच्या सेकंडला हे तिथनं निघून त्यांच्या गावी गेले. आणि त्यांनी त्यांच्या गावी गेल्यानंतर घरात गेल्यानंतर हे त्यांनी त्यांच्या मुलीला म्हणजे माझ्या मिसेसला हे सांगितलं की असं असं आहे, तुम्ही काय करा पण ते तिथलं सोडा, आणि हे मला तिने सांगितलं. मग हे सांगितल्यानंतर पप्पांना मम्मीना आम्ही सर्व गोष्टी बोललो, आमचा विचारही झाला. बरं, आता विचार झाल्यानंतर असंही करता येत नव्हतं की आम्ही लगेचच दुसरीकडे कुठे तर शिफ्ट होतो, कारण काय शेवटी फॅमिली म्हणलं तर एवढा मोठा पसारा कसा हलवायचा. बरं, लगेच ते असं गाव होतं की तिथे लगेच दुसरीकडे आम्ही रूम घ्यायचं म्हणजे पैशाचा विषय आला. ह्या सगळ्याच गोष्टी तेवढेच कॅल्क्युलेट करता येत होत्या, पण तेवढं सोपं नव्हतं. एकदम म्हणजे सडनली एकदम काहीतरी निर्णय लगेच घ्यावा किंवा काय ह्या गोष्टी कळत नव्हत्या. मग जाऊ दे म्हटलं, बघूयात म्हटलं काय असेल ते म्हटलं. आणि वडिलांचं कसं ड्रिंक वगैरे करायचं जास्त लक्ष देत नसेल बी फ्रँकली सांगायचं, म्हणजे त्यांना सवय होती रात्रीचं डे नाईट गाडी वगैरे चालू नाही, ड्रिंकिंग ते लाईन मध्ये असतात ते ड्रायव्हिंग लाईन मध्ये वगैरे. मग म्हटलं कुठेतरी कोणाला तरी विचारायला पाहिजे म्हटलं, कारण ह्या गोष्टीचा थोडस वरवर होत चाललं. बरं, याच्यानंतर आणखीन घटना अशी झाली की माझ्या मिसेसचं ऑपरेशन झालं त्यावेळेसच, आणि ते ऑपरेशन म्हणजे फार ऑपरेशन पर्यंत गेले, तर डेंग्यू ऑपरेशन झालं. मग ऑपरेशन होणं, ऑपरेशन होणं म्हणजे साधं म्हणजे ऑपरेशन जरी आपण म्हणूया की ऑपरेशन पर्यंत सहजासहजी जात नाही, परंतु हे व्हायला सुरुवात झाली. मग आम्ही काय केलं की एक महाराजांना आमच्या इथे जवळ विचारायला गेलो आम्ही सर्वजण, त्याचा असं आम्हाला अनुभव येत आहे, तर याला काय काय कशामुळे ते. मग महाराज म्हटले ते जे होते पाहणारे ते म्हटले की तुम्हाला आम्ही तांदूळ देतो, तुम्ही तिथे ठेवा फक्त एका जागी घरामध्ये. मग तुम्ही ते तांदूळ वगैरे दिले आणि ठेवले, आणि तांदूळ ठेवल्याच्या नंतर त्या रात्रीच एक आमचं जिथे अपार्टमेंट होतं त्या अपार्टमेंटच्याच पाठीमागे ना एक पडकी विहीर होती, म्हणजे बुजलेली ज्याला म्हणूयात, पूर्वीच्या काळी विहीर असेल पण ती आता त्यावेळेस बुजली होती पूर्ण. तिथे काय सांगतो, आणि ते जे तांदूळ होते ना ठेवलेले ते त्यांनी उशिराली ठेवायला लावले होते, जे घरातला मुख्य पुरुष आहे ते झोपतात ते बेडरूममध्ये. तर त्या रात्री वडिलांना असं स्वप्न पडलं की जे पाठीमागे जी विहीर आहे त्या विहिरीतनं 5 ते 8-10 जण आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ती तांदळाची पुडी ओढण्यासाठी चढाओढ चालू झाली, असं स्वप्न वडिलांना पडलं त्या रात्री. आणि हे स्वप्न वडिलांना पडल्यानंतर त्यांनी अक्षरशः सेकंड डेला काही सर्व सुट्टी बिट्टी मंजूर होऊ ना होऊ म्हटले. पहिल्यांदा पुन्हा त्या महाराजांकडे गेले की तुम्ही सांगितलं की असं असं आहे, प्लीज तुम्ही चेक करा. त्यांनी म्हटलेलं की यातून तुम्ही तांदूळ घेऊन या, ते जे होते त्यांनी दिलेले मंत्रून. मग त्यांनी ते पाहिलं त्यांच्या जे काही सिद्धीविद्या असतात त्याप्रमाणे, तर त्यांनी चेक केल्यानंतर म्हटले की तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी एक शक्ती नाहीये म्हणले. म्हणले एवढ्या वर्ष म्हणले मी गादी म्हणजे ती काय चालवतात बघतात, ते म्हटले एका केस मधनं निघल्यानंतर तो दुसऱ्या केसमध्ये ते स्वतः अडकायला लागले म्हणजे जे बघणारे होते त्याचे.
म्हणले तिथे एक नाही म्हणले तिथे 400 ते 450 आत्म्यांचा डाला आहे म्हणजे म्हणजे गुत्ता आहे त्यांचा गुत्ता त्या जागेत. आणि म्हटले ही हा जे काय ते म्हणतात त्याला शब्द आणि म्हणे की त्या जागी म्हटले तुम्ही इन्क्वायरी करा पूर्वी त्या जागी पोस्टमॉर्टम असायचे अशा काहीतरी घटना त्या जागेत आहेत म्हणजे रूम्स वगैरे त्याला म्हणतात ते आहेत का तुम्ही एकदा जाऊन विचारा किंवा त्याची माहिती मग जेव्हा वडिलांनी जेव्हा माहिती घेतली स्टाफ मेंबर कडनं किंवा तर खरंच त्यापूर्वी त्या जागेमध्ये जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वी त्या पीएमची रूम होती त्या जागेमध्ये अपार्टमेंट मध्ये अपार्टमेंट जे आहे ना त्या जागेवर अपार्टमेंट बांधण्याच्या पूर्वी पीएमची रूम होती तिथे. ओके. आणि ते पाडून ते नंतर मग गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लोकांनी ते पाडून त्याच्यावरती ते अपार्टमेंट उभं केलं शासकीय निवासपर्यंत म्हणजे थोडक्यामध्ये हे सगळ्या शक्तींचा वावर तिथे होता. नशीब चांगलं होतं की आमच्या घरी नाथांची किंवा नवनाथांची भक्ती असल्यामुळे आम्हाला कोणाला काही धक्का लागला नाही हे नाथांचे आभार. परंतु हे सर्व कळलं हे सगळं झाल्याच्या नंतर सेकंड डेला आम्ही ते पूर्णपणे पॅकर्स मोर्स वगैरे ऍडजस्ट करून ते आम्ही रूम सोडून दिलं. त्याच्यानंतर खऱ्या अर्थी मग प्रगतीला सोडून दिलं इतके संपूर्ण आयुष्यातलं होतं. नाही मुकुंद सर खरंच वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे आपल्या चॅनलवर असं एकापेक्षा एक अनुभव शेअर झाले होते आणि हा सुद्धा त्यापैकी इज एक खतरनाक होता म्हणजे अक्षरशः अंगावर काटा आला म्हणजे किती धक्के द्यावेत एका माणसाने म्हणजे एक तर तुम्हाला ती बाई दिसली होती आणि त्यात पण कसं ते की तुम्ही इतके तुमच्यात गट्स होते की तुम्ही बाजूने चालत गेला तिच्या हो अगदी अगदी संकेत काय माहिती का काही म्हणतो ना आपण की काही गोष्टी घडण्यासाठी ना एक वेळ यावी लागते काळ असावा लागतो योग असावा लागतो म्हणजे ते काहीतरी असेल की आम्हाला तोपर्यंत तिथे थांबूनच ठेवलं मनात इच्छा असून सुद्धा तिथून हालचाल नाही परंतु ज्यावेळेस ती वेळ आली त्यावेळेस तिथून ते हालायला भाग पडलं कारण ह्या गोष्टी भलतेच होणं म्हणजे कुठे चपात्या गायब होणे भजे गायब होणे रातचे बाहेर दिसणे अचानकपणे ह्या विहिरीपासून काही दिसणे मुलं काही खेळणे हे इतकं विचित्र अनुभव आले ना. आणि असं नाही म्हणता येणार की एकला जवळपास आमच्या घरामध्ये आमच्या पाहुण्यांना सुद्धा हे अनुभव येणं म्हणजे साहजिकपणे तिथे काहीतरी वावर आहे याला नाकारू शकत नव्हते कोणी नाही. पण तुम्ही जेव्हा त्या बाईला पाहिलं होतं तेव्हा तिने देखील तुमच्याकडे पाहिलं होतं. हो पाहत होती अजून आठवते मला ती पाहत होती आणि असं साधन होते जर पानं किंवा डोळे वेशभूषा विचित्र असते रे खूप आणि ते जो आपण म्हणूया ना असं नजरेला नजर देणे हे सगळ्या गोष्टी सहजासहजी शक्य नाही सोप्या नाही येत्या व्यक्ती अर्धा माणूस तिथे निम्माच गार झालेला असतो ज्यावेळेस ते असं दडपण असतं ना अंगावरती ज्यावेळेस ती येतं पाहिलं गेलेलं असतं त्या गोष्टी ते सोपं नाही. आणि रात्रीची वेळ असताना असं नाही म्हणता येत किंवा अगदीच काय जगमगाट आहे आजूबाजूला लोक चालतात कोणीच नाही चीट पाखरू पण नाही त्या बिल्डिंगमध्ये. आणि सरकारी क्वार्टर्स म्हणताना तुला अनुभव असेल किंवा माहिती असेल कदाचित की कशा लेवलचे रूम्स असतात ना त्यांना कोणाची घेणं देणं असते ना काय कोणी कसं राहतं कोणी काय आणि निम्मे तर राहणार तिथे असं म्हणूयात की आपण कधी 7:30-8 सगळे चढीचूक होतात अशा ठिकाणी कोणी बाहेर नाही बाहेर येत नाही. किती वर्षापूर्वी घडलं हे सगळं हे आता माझे वडीलच रिटायर्ड होऊन 10 वर्ष झाली 10 ते 11 वर्ष आणि माझं नुकतं लग्न झालं आता मीच ऑलरेडी आता 35 वर्षाचा आहे माझं लग्न झालतो ते 22-23 वर्ष झालतो 21-22 वर्ष म्हणजे एवढा हा जुना किस्सा आहे. मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री 11:30 भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतःजवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात. वर्णन केले ना अक्षरशः अंगावर काटा आणतो. कोणी अशीच बसून असते कोपऱ्यात एकतर कोपऱ्यात बसून असतो खाली आणि माझे डोळे आता गोव्यामध्ये काय आहे की नारळ डोळ्याची खूप पाहिलं गेली 2 वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहे. मागच्याच वर्षी आपण त्याची 100 देखील गाठली. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास 1500 भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय. तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय. भेटूया येत्या शनिवारी रात्री 11:30 फक्त काजवा युट्यूब चॅनलवर. बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.